नमस्कार मंडळी, सिम्पली मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. फक्त ही एक टॅबलेट टॉयलेटमध्ये टाकताच तुम्ही चकित व्हाल. टॉयलेटमध्ये टाकल्यानंतर कुठलाही ब्रश, कुठलाही लिक्विड किंवा तासन तास घासत बसायची गरज नाही. या एका टॅबलेटमुळे तुमचं टॉयलेट हे अगदी छान स्वच्छ होणार आहे, नव्यासारखं चमकणार आहे. फक्त स्वच्छ किंवा चमकणारच नाही तर ते सुगंधीसुद्धा होणार आहे. तर ही टॅबलेट आहे तरी कुठली? ही आहे एक टॉयलेट क्लिनिंग टॅबलेट, ज्याला टॉयलेट क्लिनर बॉम्ब असंही म्हटलं जातं. खूप सहज आणि सोप्या पद्धतीने हा टॉयलेट बॉम्ब तुम्ही घरीसुद्धा बनवू शकता. आजकाल मार्केटमध्ये असे हे टॉयलेट क्लिनिंग बॉम्ब खूप महागडे मिळत आहेत, तर हेच टॉयलेट बॉम्ब आज आपण घरी कसे बनवायचे ते पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. यामध्ये मी अगदी योग्य ते प्रमाण सांगितलेले आहे, त्या प्रमाणातच जर हे टॅबलेट्स तुम्ही बनवले तरच त्याचा फायदा होणार आहे. पहा, त्यासाठी काही मोजक्या वस्तूंचा वापर आपण इथे करतोय. सगळ्यात आधी आपल्याला लागणार आहे 1 कप बेकिंग सोडा. बेकिंग पावडर नाही, बेकिंग सोडा, जे क्लिनिंग प्रोसेसमध्ये खूप इफेक्टिव्ह असतं. आपल्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल बेकिंग सोडाचा वापर स्वच्छतेसाठी आपल्या घरामध्ये केलेला तुम्ही पाहिलाय. याच बेकिंग सोडाचा वापर यासुद्धा प्रोसेसमध्ये आपण करणार आहोत. खूपच इफेक्टिव्ह असं एक क्लिन्झर म्हणून बेकिंग सोडा काम करतं. हेच 1 कप बेकिंग सोडा आपण इथे घेतलेला आहे. त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे 1/4 कप म्हणजे 1/2 कप सिट्रिक ॲसिड, ज्याला लिंबूसत्व, नीमके फूल असंही म्हटलं जातं. अगदी सहज कुठल्याही ग्रोसरी शॉपमध्ये मिळेल असं हे लिंबूसत्व. तुम्हाला 1/4 कप घ्यायचं आहे. अगदी क्रिस्टल साखरसारखं हे दिसतं, हेच लिंबूसत्व, जे अगदी आंबट असतं. ढोका वगैरे फुलवण्यासाठी याचा वापर केला जातो. हे सिट्रिक ॲसिड 1/4 कप आपण इथे घेतलं आहे. त्यासोबतच यामध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे 2 मोठे चमचे विनेगर, जे चायनीज रेसिपीजमध्ये वापरतात अगदी तेच विनेगर आपण इथे घेतलं आहे. विनेगर मिक्स करताच तुम्ही पाहताय बेकिंग सोडा, सिट्रिक ॲसिड आणि विनेगरची छान रिॲक्शन इथे दिसतीये. आणि हेच जे तयार सोल्युशन आहे, अगदी जुनाट डाग कितीही दुर्गंधी जरी असेल तरी ती दूर करण्यास खूपच फायदेशीर ठरते. त्यामुळे बऱ्याचशा क्लिनिंग प्रोसेसमध्ये याच कॉम्बिनेशनचा उपयोग हा केला जातो. यानंतर आपल्याला लागणार आहे भांडे घासण्याचं लिक्विड. जे कुठलं भांडे घासण्याचं लिक्विड तुम्ही डेली वापरता तेच 1 मोठा चमचा भर डिश लिक्विड यामध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे. सगळ्यात शेवटी एखाद्या चमच्याच्या मदतीने हे सगळे साहित्य एकत्र छान मिक्स करा. आता जर तुमच्याकडे कुठलंही इसेन्शियल ऑइल म्हणजे सुगंधी द्रव्य जर घरामध्ये असतील तर ते सुद्धा नक्की यामध्ये ॲड करा. माझ्याकडे हे रोज फ्लेवरचं इसेन्शियल ऑइल आहे, तर त्याचेच 5 ते 6 ड्रॉप मी यामध्ये मिक्स केलेलं आहे. इसेन्शियल ऑइल नसतील तर तुम्ही ही स्टेप स्किपसुद्धा करू शकता, परंतु असेल तर ते नक्की ॲड करा. त्यामुळे टॉयलेटमध्ये ही टॅबलेट ज्यावेळेस आपण वापरू, टॉयलेट क्लीन झाल्यानंतर याचा छान सुगंध आपल्या बाथरूममध्ये पसरतो. त्यामुळे न विसरता कुठलंही इसेन्शियल ऑइलसुद्धा तुम्ही नक्की वापरा. पहा, या टॅबलेट बनवण्यासाठी ज्या कुठल्या वस्तूंचा वापर आपण केला आहे त्या सगळ्या वस्तू तुम्हाला अगदी सहज कुठल्याही ग्रोसरी शॉपमध्ये मिळतीलच. त्याचबरोबर या तुम्हाला ऑनलाईन सुद्धा सहज मिळू शकतात, ज्याच्या लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये देईल. तुम्हाला जर ग्रोसरी शॉपमध्ये नाही मिळाला किंवा अवेलेबल नसतील तर तुम्ही त्या ऑनलाईन सुद्धा सहज मागवू शकता. तर पहा, अशा प्रकारे ओलसर हे सोल्युशन आपलं तयार झालं आहे. हातामध्ये घेतलं की अगदी घट्टसर असा गोळा त्याचा तयार होऊ लागतो. तर तुम्ही अगदी जसा लाडू आपण वळतो अगदी त्याप्रमाणे हातामध्ये थोडं थोडं पोर्शन घेऊन त्याचे असे गोलाकार लाडूसुद्धा बनवून वापरू शकता. परंतु हे थोडंसं चांगलं दिसावं यासाठी माझ्याकडे हा जो सिलिकॉन मोल्ड आहे, या मोल्डमध्ये हे पोर्शन थोडं थोडं घेऊन त्या आकाराचे हे टॅबलेट्स आपण बनवणार आहोत. तुमच्याकडे जर असा सिलिकॉन मोल्ड नसेल तर आपल्या फ्रीजमध्ये बर्फ साठवण्यासाठी जो बर्फाचा ट्रे असतो त्यामध्ये सुद्धा हे सोल्युशन टाकून त्या आकाराचे तुम्ही हे टॅबलेट्स बनवू शकता. काही नसेल तर पेपर जे ग्लास असतात त्यामध्ये सुद्धा तुम्ही वेगवेगळ्या आकाराचे असे हे क्लिनिंग टॅबलेट्स बनवू शकता. किंवा पाण्याच्या बॉटलच्या रिकाम्या अशी झाकणं असतात त्यामध्ये सुद्धा हे थोडंसं पोर्शन घेऊन त्या आकाराचे हे टॅबलेट्स आपण सहज बनवू शकतो. ओलसर असल्यामुळे हे सहज या सिलिकॉन मोल्डमध्ये एकसारखे पसरले जातात आणि अगदी तासाभरातच या सिलिकॉन मोल्डमध्ये हे व्यवस्थित सेटही होतात. त्यामुळे 1 तासभर हे जे सोल्युशन आहे ते मी असंच सिलिकॉन मोल्डमध्ये ठेवलं. 1 तासाभरानंतर आता या मोल्डमधून हे जे टॅबलेट्स आहेत ते आपण डिमोल्ड करणार आहोत. तर पहा, अशा प्रकारे अगदी तासाभरातच या सिलिकॉन मोल्डमध्ये हे सगळे टॅबलेट छान सेट झालेले आहेत. एकदाच हे तुम्ही बनवून अगदी महिनाभर सुद्धा एखाद्या काचेच्या किंवा प्लॅस्टिकच्या बर्नीमध्ये
भरून स्टोअर करून अगदी रोज वापरू शकता. आता या टॅबलेट्स वापरायच्या कशा? तर पहा, त्यासाठी एका भांड्यामध्ये मी इथे नॉर्मलच पाणी घेतलंय. या टॅबलेटपैकी एक टॅबलेट या पाण्यामध्ये टाकताच तुम्ही पाहता यामध्ये वापरलेले जे पदार्थ आहे त्याची त्वरित रिॲक्शन आपल्याला दिसतीये. हे पाणी अगदी काही मिनिटातच फसफसू लागलंय. यामध्ये वापरलेला बेकिंग सोडा, विनेगर, सिट्रिक ॲसिडच्या वापरामुळे टॉयलेट जे बोल असतात त्यामध्ये असलेले पिवळस डाग, दुर्गंधी, बॅक्टेरिया वगैरे असतील तर ते त्वरित साफ आणि दूर होण्यास मदत होते. बऱ्याच वेळ आपल्या घरी गेस्ट येणार असतात तर जास्त वेळेस टॉयलेट हे वापरण्यात येण्यामुळे टॉयलेटमधून एक प्रकारची दुर्गंधी येत असते. टॉयलेट स्वच्छ करत बसायला आपल्याला वेळही नसतो. मग अशा वेळेस या टॉयलेट टॅबलेटचा वापर करून तुम्ही टॉयलेटही स्वच्छ ठेवू शकता, टॉयलेटमधली दुर्गंधीसुद्धा तुम्ही दूर करू शकता. फक्त टॉयलेट क्लिनिंगसाठीच नाही तर आपल्या किचनमध्ये असलेलं सिंक किंवा बाथरूमचं वॉश बेसिन आहे त्यामध्ये सुद्धा बऱ्याच वेळ कचरा, घाण वगैरे साचल्यामुळे हे सिंक अगदी जॅम होऊन जातात. तर हे जॅम झालेले सिंकसुद्धा स्वच्छ करण्यासाठी 1 ते 2 टॅबलेट या सिंकमध्ये टाका. त्यावरतून थोडंसं गरम पाणी होता अगदी तासभर हे असंच ठेवा. तासाभरातच तुम्ही पाहाल अगदी क्लॉक झालेले हे सिंक साफ होतील, त्यातली सगळी घाण ही स्वच्छ झालेली असेल. घरामध्ये अगदी त्वरित क्लिनिंग करण्यासाठी तुम्ही सुद्धा एकदाच मोठ्या प्रमाणात असे क्लिनिंग टॅबलेट्स बनवून ठेवा आणि त्याचा वापर करा. मंडळी, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर थोडा जर उपयोगाचा वाटला असेल, माझी ही मेहनत जर तुमच्यापर्यंत पोहोचली असेल तर व्हिडिओला 1 लाईक नक्की करा. आणि अजून जर तुम्ही सिम्पली मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर वाट कसली पाहताय, लगेच सबस्क्राईब करा, हे अगदी फ्री आहे. सबस्क्राईब बटन समोर एक नोटिफिकेशन बेल आहे, ते सुद्धा प्रेस करायला विसरू नका.